तीन दिन हुए पूरा बेट जिला अकाली बारिश का चपेट में आने के कारण जिला के सभी तहसील गांव कस्बा के किसान आज संकट में हैं। अकाली बारिश के साथ ही तेज हवा और गारपीट होने के कारण वहीं लोगों के घरों के छप्पर तक नहीं रहे। भारी बारिश के कारण हुए नुकसान का मुआवजा देने की मांग पूर्व विधायक अमर सिंह पंडित ने की है। बीड जिले के गेवराई तहसील में भारी नुकसान होने के कारण मुआवजा लेने की मांग की जा रही है। अकाली बारिश का ज्यादा से ज्यादा नुकसान किसानों को हुआ है, जैसे चना, मक्का, प्याज, अंगूर, आम, चीकू, मिर्ची, संतरा, मौसमी आदि फल, बाग और सब्जियों का तो पूरा नुकसान हुआ है। तेज हवा के चलते हुए बहुत सी जगह पर बिजली के तार गिरने से 15 से ज्यादा जानवर मरने की शंका जताई जा रही है। तो वहीं जगह पर घर के 3 पत्रा और उस पर रखे पत्थरों से कहीं लोग घायल होने की घटनाएं घटित हुई हैं। इस अकाली बारिश और तेज हवा गारपीट से बनकरंजा गांव और आदि तहसील के गांवों में, जैसे अंबा जोगाई, केज, परली, गेवराई, अष्टी आदि तहसील के गांव में किसान लोगों का भारी बारिश, तेज हवा, गारपीट से लाखों का नुकसान हुआ है। आज झालेल्या अवकाळी पावसामुळे, गारपीटीमुळे मकाचं नुकसान झालेलं आहे। मका सगळी पडलेली आहे, पुन्हा ज्वारी सगळी पडली, ज्वारीचे कण सगळे फुटलेले आहेत, आंब्याचा तोर सगळा गळून गेलेला आहे, आंबे गळून पडले सगळे, हे सगळं आता भाजीपाल्याचं हे सगळं खराबी झालेली आहे। पुराची फळबागाची सुद्धा, सीताफळीच्या ह्या सगळ्या कळ्या गळून गेलेल्या आहेत गारपीटीमुळं। चक्कूचे चक्कू लावलेले आहेत, तर त्याच्या चक्कूच्या पण सगळ्या कळ्या गळून गेलेल्या आहेत त्या गारामुळं। हे सगळं भरपूर नुकसान झालेलं आहे। काल अतिवृष्टी आणि वादळामुळं जे काही नुकसान झालं होतं गेवराई तालुक्यातले उमापूर, बोरी पिंपळगाव आणि तळण्याचीवाडी, प्रामुख्यानं झालेलं जे काही नुकसान आहे ते फळबागाचं आहे। परंतु या फळबागा फळबागा म्हणून यांच्याकडे पाहिलं जात नाही, बागायती पीक म्हणून याच्याकडे पाहिलं जातं। पपईचं जे काही पीक आहे ते बागायती पीक म्हणून पाहिलं जात आहे, आणि जोपर्यंत त्या अधिसूचीमध्ये येत नाही त्यांना पीक विमा भरण्याची सुद्धा तजवीज होत नाही। आणि म्हणून जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाच्या संदर्भात शासनानं हे अतिशय गांभीर्यानं लक्ष देऊन तळण्याचीवाडी, बोरी पिंपळगाव आणि उमापूर या भागात लिंबुनी, त्याचबरोबर पपईचं जे काही नुकसान झालेलं आहे तालुका कृषी अधिकाऱ्यानं जे काही जीची नोंद घेतलेली आहे, त्याचा सर्वे केलेलं आहे, त्याचे रिपोर्ट जे काही साधा अहवाल सादर केलेले आहे, सादर केलेल्या अहवालाप्रमाणे एकरी त्यांना किमान एकरी त्यांना 50,000 रुपयेप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचं शासनानं निर्णय करणं अतिशय गरजेचं आहे। असं तळण्याचीवाडीची परिस्थिती अशी आहे की 100 एकरचं पपई उद्ध्वस्त झालेली आहे, 100 एकरच्या खाली नाही। आणि तेही मी अधिकृत आकडा घेतलेला आहे। मी आत्ता तळण्याचीवाडीहून आलो, तिथं तालुका कृषी अधिकारी, त्यांचे अधिकारी तिथं उपस्थित होते, सुपरवायझर होते, बाकीचेही कर्मचारी मंडळी होते। आणि म्हणून जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्यातनं त्या बागा मोडून काढल्याशिवाय पर्याय नाही, आणि म्हणून या संदर्भातलं शासनानं तातडीनं निर्णय करणं अतिशय गरजेचं आहे।